माथेरानपेक्षा मुंबई थंड आहे. माथेरानमध्ये 17 तर मुंबईत पारा 15 अंशांवर गेलाय. मुंबईत यंदाचं सर्वात निचांकी तापमान नोंदवण्यात आलंय. उत्तरेकडून दक्षिणेकडे थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढतोय, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. माथेरानपेक्षा मुंबईतच अधिक थंडी पडली आहे. मंगळवारी मुंबईतला पारा 15 अंशांवर गेला तर माथेरानचा पारा 17 अंशांवर स्थिरावला. मुंबईतल्या चालू हंगामातलं हे सर्वात कमी तापमान ठरलंय. मुंबईच्या कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. खाली घसरलेल्या तापमानामुळे रात्री पहाटे आणि दुपारीही वातावरणात गारवा जाणवतोय. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असलेल्या शीतवाऱ्यांमुळे मुंबईसह राज्यात तापमानात घसरण नोंदवण्यात येते. ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईमध्ये मंगळवारी कडाक्याची थंडी नोंदवली. नववर्षाच्या स्वागताआधीच पडलेल्या थंडीनं मुंबईकर गारठून गेले होते. निवडणूक आयोगानं विशेष आदेश जारी करत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन आग्रह सोडून ऑफलाईन फॉर्म भरण्याची परवानगी दिली. आता आज संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत उमेदवारांना निवडणुकीसाठी अर्ज भरता येणार आहेत. राज्यात 14,434 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा अनेक ठिकाणी हँग होतीये, त्यामुळे उमेदवारांना अर्ज भरताना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय आणि म्हणूनच निवडणूक आयोगानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून फक्त 3,32,844 नामनिर्देशन पत्र दाखल झालेली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहेत. माजी मंत्री राम शिंदे यांच्या विरुद्ध त्यांचे पुतणे अक्षय शिंदे यांनीच दंड थोपटलेत, त्यामुळे चौंडी ग्रामपंचायत निवडणुकीत राम शिंदे यांची राजकीय कसोटी लागणार आहे. चौंडीच्या सरपंच पदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या राम शिंदेसमोर आता घरचंच आव्हान उभं ठाकलंय. मागची निवडणूक शिंदेने बिनविरोध केली होती, मात्र यंदा घरातल्याच बंडामुळे बिनविरोध निवडणुकीची आशा पूर्णपणे मावळली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भगिनी नीता पाटील यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार कुटुंबियांनी एकत्र येत संगीत गाण्यांचा मनमुराद आनंद लुटला. याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमाचा व्हिडिओ ट्विट केलाय. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही सूर पकडत गाणं गाण्याचा प्रयत्न केला.